आपण मला एक गोष्ट सांग. हां बोल. तू तुझ्या व्हाट्सअप डी वर स्वतःचा फोटो न ठेवता चक्क ऋतिक रोशनचा काय ठेवला? आणि तू स्वतःचा फोटो न ठेवता ते ऋतिकाचा फोटो ठेवला तेव्हा त्याला जाऊ दे. आपण दोघांचे चुकलो ना. ए बरं बरं. आवडली ना तुला? आवडली. अगं काय दिसतेस तू? काय सांगू? कशी काय दिसतेस? तुझ्या समोर हिरोन सुद्धा फिकी आहे. ते म्हणतात ना ती ती हा दीपिका. दीपिका पादुकोण नको. दीपिका पादुकोण नको. कोणती हिरोन? कोणती रे? ती सिनेमात काम करते ती हिरोन. दीपिका पादुकोण तिच्या पेक्षाही सुंदर दिसते. अगं तुझ्या समोर ती दीपिका काही नाही, आलिया भट काही नाही, प्रियंका पोटळा काही नाही. माझ्याबद्दल काय तुला? खूपच खूपच हँडसम आहे पण हाईट थोडी कमी आहे. बंगल्याची हाईट वाढवू ना आपण. नेम चुकला वाटतं. लग्नानंतर बरोबर लागतो तुम्हा. पण मला सांग तुझे वडील काय करतात? माझे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहे. आमच्याकडे जिकडे तिकडे काराच करा. या बंगल्यात करा, त्या बंगल्यात करा, या फ्लोरवर करा, काराच करा. बहुत काराच करा. बहुतच बहुतच कार्य करा. आमच्याकडे सगळे भुऱ्यापुरे. तुला माहित आहे आम्ही नेहमी चार चाकीने फिरतो. हातगाडीने? नाही रे, कार कार. हो मग तुझी कार दिसत नाही कुठे? ते काय झालं माहित आहे? मी कार नेत होती ना, माझी वाटेत कार पंक्चर झाली. तू पंक्चर कार वापरतेस तू? आता मी काय केलं, तुरंत माझ्या ड्रायव्हरला कॉल केला आणि लगेच दुसरी कार हजार. तुझी कार कुठे पार्क केली आहे? दिसत नाही. मी काय कार न फिरतो काय? कार नाही तुझ्याकडे? हेलिकॉप्टर बघायचा आहे. काय झालं माहिती काय? तुला भेटायला येताना आकाशात हेलिकॉप्टर पंक्चर झालं. मग तू खाली कसा आला? झाला म्हणजे छत्र खाली आलो. तुला भेटायचं होतं ना? बहुत हेलिकॉप्टर, 20-25 हेलिकॉप्टर असतील माझ्याकडे. 10-15 विमानात आहेत माझ्याकडे. पैसा बहुत आहे, बहुत करोडपती आहे. या मुंबई शहरात 27 बंगले आहेत माझे. एक एक बंगला 10-10, 20-20 मजली. एक बंगला 27 मजली, त्याच्यातल्या जवळपास 20 मजल्यावर पैसा ठेवतो. बहुत पैसा, बहुत पैसा माझ्याकडे. किती किती करोडपती आहे. मला सांग तुझा बिझनेस कशाचा आहे? बंगारात. भयंकर मोठा बिझनेस आहे. भयंकर. किती कारखाने आहेत माझ्याकडे? सुईपासून ते धाग्यापर्यंत एवढी कारखाने आहेत. बहुत पैसा आहे माझ्याकडे. नोकर चाकर बंगला गाडी सगळं. म्हणजे तू खूपच करोडपती आहेस. मग काय? तर तुझे वडील काय करतात? माझे वडील सध्या USA ला आहेत. कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमेरिका. मला सांग तुझे वडील काय करतात? माझे वडील लहान मनुष्य वाटले. ए मग तू कसा झाला? माझ्या लहानपणी वारले. अच्छा बघते ना तुझ्या हातामधलं घड्याळ काय सुंदर आहे ना. 25 लाखाचा आहे. अमेरिकेचा आहे. मग काय? बघू का त्याला? पाह ना, दाखव ना. माय गॉड काय सुंदर. पण या घडली काय एकच काटा दिसून राहिलेला. अमेरिकेचा. आमच्या भारतात दोन लोक तीन काटे राहतात. आमच्या अमेरिकेत एकच काटा राहतो. तोच काटा महत्वाचा आहे. बरं मी काय म्हणतो, हे सगळं झालं आपला परिचय झाला. मी मला कारण मी तुला आवडलं ना. खूपच आवडलं. मग आय लव्ह यू 3. आय लव्ह यू 4. मग आय लव्ह यू 5. आय लव्ह यू 6. एका दोनाच्या पाडे म्हणत राहू आपण इथं. मी काय म्हटलं आबा, मी बोलू का? मग लग्नानंतर तुम्हाला हनीमूनला कुठे कुठे जायचे? अगं हनीमूनला काय, अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया, कुठे जायचं? स्वित्झर्लंड सांग ना. सगळीकडे जाऊया आपण.
तिकीट किती तिकडली काळजी पण नको बरं मी काय म्हणतो लग्नाची गोष्ट काढली ना माझ्या काय प्रश्न नाही तुझी वडील अमेरिकेत आहेत मग लग्न करायचं कसं काही काळजी नाही का अजिबात काळजी नाही म्हणजे माझ्या वडिलांनी सरळ सांगितलं आहे की बेटा जो करोडपती तोच तुझा पती म्हणजे काही काळजी नाही काहीच नाही चल मग आपण लवकर सगळीकडे जाऊ हनीमूनला सगळीकडे जाऊया सगळीकडे पहिल्यांदा जाऊ आपण पुणे महाबळेश्वर मुंबई माथेरान फक्त एकदा लग्न होऊ आणि मग शुभ मंगल झाल्यावर मंगला शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळ्या खाटात बंगला शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळ्या खाटात बंगला आपल्या प्रेमीचा आपल्या प्रेमीचा खेळ शुभ मंगल झाल्यावर मंगला क्या आपको भी बनाना है बॉलीवुड लेवल के सॉन्ग्स क्या आपको भी आपकी वीडियोस एडिट करवानी है वो भी एक टॉप नॉच क्वालिटी में तो आइए स्वर तुषार स्टूडियोज यहाँ आपको मिलेगा मिक्स मास्टरिंग से लेकर वीडियो एडिटिंग तक सब मिलेगा अफोर्डेबल प्राइस में तो आइए स्वर तुषार स्टूडियोज हमारा पता है आज़ाद बगीचे के पास चर्च के पीछे चंद्रपुर